भाजपच्या विरोधात लढलात आणि खरं तर आता अजित पवार भाजपच्या बाजूला जाऊन भाजपच्या विरोधात आम्ही आवाज उठवला म्हणून भारतीय जनता पार्टीने आम्हाला त्रास दिला. खोट्या आरोपात मला खोट्या आरोपात फसवलं, त्यांना सुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना फसवलं. जो जो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आवाज उठण्याचा प्रयत्न करेल त्याला ईडी सीबीआय अशा पद्धतीनं केंद्र शासनाची यंत्रणा मागे लावण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. तर 10 दिवसांचंच फक्त अधिवेशन घेत आहे आणि त्या संदर्भातलं आपण पाहिलं की हे होते अनिल देशमुख. अनिल देशमुख सध्या जे आहेत ते विधान भवनात नागपूरला पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की विरोधक जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत ते सध्या इथे जमलेले आहेत आणि आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत, विरोधी पक्ष नेते आपल्यासोबत. विरोधी पक्ष नेते काय घेऊन काय आलात? संत्री? मी ही संत्र्याची माळ आहे, ही कापसाचे बोंड जे आहेत कैऱ्या ज्याला म्हणतो आम्ही, याचं नुकसान आहे. आता मला असं वाटतं याचा हार मला घालून घेतला पाहिजे. काही पावसाची अजून मदत झालेली नाही? बिलकुल झाली नाही. हे पहा ना, हे संत्र्याची काय स्थिती आहे, या कापसाची काय स्थिती आहे, सरकारने बघितलं पाहिजे या सगळ्या विषयात. सत्ताधारी मोठ्या संख्येचे सत्ताधारी आमदार मोठ्या संख्येने झालेत, विरोधकांचा आवाज. हे पहा, मोठे छोटे झाल्याचा प्रश्न नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा आवाज आहे तो आम्ही उठवतो. परंतु आज आक्रमक पद्धत ज्या पद्धतीने वापरली आहे ती आक्रमक पद्धत या संपूर्ण विधानसभेची आक्रमकच होणार. बिलकुल, या सरकारला दे माय धरणे ठाय करू आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.